विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील सेवेंथ चॅप्टर मेन्सुरेशन यातला प्रॅक्टिस सेट 7.1 घेतोय. फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल शोन इन द फिगर. व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल शोन इन द फिगर. ओके, आता इथे ही जी आहे ही आहे डायमीटर. डायमीटर दिलेली आहे 42 सेंटीमीटर. तर रेडियस किती असेल बघा, डायमीटरचा हाफ, 42 चा हाफ म्हणजे 21 सेंटीमीटर. हा जो बीच बॉल आहे इट इज स्फेरिकल इन शेप, म्हणून आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम दोन्हीसाठी स्फिअरचा फॉर्म्युला युज करू. सगळ्यात पहिल्यांदा सरफेस एरिया ऑफ अ बीच बॉल इक्वल टू 4πr². 4 जशास तसे, पायची व्हॅल्यू घेऊ 22/7, रेडियस आहे 21, तर 21 चा स्क्वेअर कारण आर स्क्वेअर आहे. आता 7 × 21, ठीक आहे. आता 21 × 63, 63 ला 4 ने गुणू आणि मग 22 ने, आणि मग त्या सगळ्यांचा गुणाकार बघा किती येणार आहे, 22 × 88 आणि 21 × 63. रफ मध्ये 63 ला 88 ने गुणून बघू, 8 × 24 = 4, 7 × 2 = 8, 6 × 48 = 2 आणि 2 × 50. पुन्हा एकदा तेच उत्तर येणार आहे, 4 जशास तसे 5 × 5 = 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. मला वाटतं गुणाकार तुम्हाला पण सहज करता येईल, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल. व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल साठी फॉर्म्युला आहे 4/3πr³. 4/3 जशास तसे, पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ, रेडियस आहे 21, क्यूब असल्यामुळे आपण 3 येणार लिहिलं, 3 × 7 = 21, 21 × 21 कॅन्सल, 22 × 88 आणि 21 × 21 = 441. 441 ला 88 ने गुणू, 8 × 8 = 32, 8 × 32 = 3 × 35. पुन्हा तेच उत्तर येणार आहे, 8, 2, 5, 3. 8 जशास तसे, 2 × 8 = 10, 5 × 3 = 8, 3 × 5 = 8, 3. 38, 808 व्हॉल्यूम आहे म्हणून आपण लिहिणार क्युबिक सेंटीमीटर. आता इथे 22/7 च्या ऐवजी जर आपण 3.14 अशी व्हॅल्यू वापरली तर मात्र उत्तर पॉइंटनी वेगळं येऊ शकतं, ठीक आहे. तर इथे आपलं हे 11 गणित संपलेलं आहे.